महाराष्ट्रात महाआघाडी व्हावी यासाठी युवा नेते प्रशांत भाऊ सदामते यांनी समविचारी पक्ष आणि घटक पक्षांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्यात महाराष्ट्रातील आणि देशातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर लोकशाही धोक्यात आल्याचं चित्र प्रस्थापित राज्यकर्त्यांनी निर्माण केलंय लोकशाही ऐवजी ठोकशाही आणि शुकुम लोकशाही ऐवजी ठोकशाही आणि हुकुमशाहीची काही जण स्वप्न पाहत आहेत आरक्षण कर्जमाफी पाण्याचा प्रश्न वीज शेतकरी कामगार बेरोजगारी आरोग्य शिक्षण महिलांवरचे अन्याय अत्याचार छोटे मोठे व्यापारी उद्योजक असे अनेक कळीचे मुद्दे महाराष्ट्रात निर्माण झाले आहेत संविधानानं दिलेल्या फ्री अँड फेअर इलेक्शन या अखत्यारीतच झालं पाहिजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी महाआघाडी निर्माण झाली पाहिजे सत्तेचा माज आलेल्या भाजप शिवसेनेला शह देण्यासाठी व बहुजनांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटना स्वाभिमानी त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी पार्टी મહારાષ્ટ્ર નવનિર્માણ સેના શેતકરી કામગાર પક્ષ तसेच भारत मुक्ती मोर्चा पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या सर्व समविचारी पक्ष आणि घटक पक्षांना तसेच राजकीय आणि सामाजिक संघटनांना एकत्र घेऊन महाराष्ट्रात महाआघाडी काळाची गरज आहे तरी मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आपण सर्वांना माझ्या पत्रातून माझ्या भावना व्यक्त करत आहे तरी आपण सर्वांनी या सर्व गोष्टींचा विचार करावा अशी नम्र विनंती अशा आशयाचं पत्र महाराष्ट्र आघाडी व्हावी म्हणून युवा नेते प्रशांत भाऊ सदामते यांनी समविचारी पक्ष आणि घटक पक्षांना लिहिलं आहे यामध्ये हे पत्र त्यांनी शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जोगेंद्र कवाडे आणि बहुजन मुक्ती पार्टीचे बाळासाहेब मिसाळ यांना लिहिलं आहे जय स्वाभिमानी मी भाऊ सदामते शेतकरी संघटना स्वाभिमानी मिरज आज सहा सप्टेंबर रोजी मी राज्यातील प्रमुख नेत्यांना एक खुले पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये मी माझ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत शेतकरी संघटना स्वाभिमानी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रीय